हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आता वाजले आहे संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही चाललो आहोत बाहेर. तर आज मी, मम्मी आणि अर्णिका आम्ही तिघीच जाणार आहोत, कारण भूषणला यायला ऑफिसवरून लेट होतो. मला पण आय गेस थोडा लेटच झाला, नाही तर आतापर्यंत आम्ही तिकडे पोचलो असतो. तर आता आम्ही आज चाललो आहोत माझ्या बहिणीकडे. माझी बहीण आहे सारिका, तिच्या मुलीचं आताच 12 झालं होतं मध्ये. मी त्याचा व्हिडिओ पण पोस्ट केला आणि तिची ओटी भरणीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्हाला इनकेस कोणाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. तर आम्ही तिच्याकडे चाललो तिच्या छोट्या बेबीला भेटायला, कारण जेव्हा 12 मी गेले होते तेव्हा मम्मीला पण यायला जमलं नव्हतं आणि अर्णिकाला पण यायला जमलं नव्हतं, कारण दोघींना पण बरं नव्हतं. सो आज आम्ही चाललो तिला भेटायला. सो चला तुम्ही सगळे पण आमच्यासोबत, आपण आपल्या छोट्याशा माझ्या भाचीला भेटूया आणि अर्णिका तिथे काय काय मजा करते बघूया. अर्णिका काय चाललंय बघा, काय चाललंय, नको तसं करू बाळा. कुठे चालली तू, कुठे चालली? से हाय टू एव्हरी वन, से हाय, हॅलो कर सगळ्यांना, हॅलो, इकडे बघ, हॅलो. आणि फ्लाइंग किस दे, काहीच नाही करायचं बघा, तिला फक्त मस्ती करायची. सो चला मला लेट होतोय, मी निघतो आता. चल अर्णिका, इकडे आहे आमची मावशी. मावशी हाय कर, हे अन्वी, अन्वी गुडगुडे काढते, आणि बघा आमची अर्णिका फिरते, आता निरीक्षण करते घराच. नाही ग्लास भरलेला आहे अशी कुचकट असत पोर दुसऱ्याकडे गेली की नाही खायचे. अगं येतो माझी एक चपाती एवढा त्याचा अर्धा भात बघा, पापड चोरणार माणूस बसायची म्हणजे कोंबू नकोस. आम्ही घरी आलो आहोत, आलो मगाशीच 9:30 वगैरे आलो घरी.
कारण खूप छोटासा व्हिडिओ झाला असणार असं मला वाटतंय, कारण तिथे गेले एवढा गोंधळ गडबड होता ना की बोलण्याच्या नादामध्ये जास्त शूटच काय करू नाही शकलो. तर जनरली असंच होतं ना, आपण खूप दिवसांनी गेलो आपल्या भावांकडे बहिणींकडे रिलेटिव्सकडे की मग सगळ्या जुन्या गप्पा वगैरे निघतात आणि मग त्या बोलण्याच्या विषयामध्ये आपल्याला दुसरं काही सुचत नाही. तसंच आमच्यावर पण झालं आणि तिची मुलगी खूप लहान आहे, ऑब्व्हियसली लहान मुलं थोडी नवीन लोकांना बघितलं थोडी क्रँकी होतात, मूड स्विंग्स असतात. त्याच्यात आता गरम इतकं होतं की मुलं खूप कंटाळतात लवकर, त्यामुळे ते सगळं बनतं. अनिकाचं पण मला टेन्शन होतं कारण अनिका पण नवीन जागी पटकन ॲडजस्ट होत नाही, तिला थोडा वेळ लागतो. बट तिथे त्याच्यावर तिने गोंधळ नाही केला जास्त, थोड्याने कंटाळी गरम व्हायला लागलं. मग थोडा वेळ तिने इकडे तिकडे केला, मग परत ती शांत झाली, जेवली वगैरे व्यवस्थित. आता मी आलो घरी त्याच्यानंतर लगेच. सो बघूया आता मॅडमची मस्ती जागे आहे तिथं, तिच्यासाठी मी ॲक्च्युली दूध गरम करते आजकाल, तिला मी रोज दूध देते. तर दूध गरम केलं तिघडी, तर आता बघूया दूध पिते का. आणि इथे आलं आहे आईस्क्रीम. सुभूषेने ऑलरेडी आईस्क्रीम मागून ठेवलेली आहे, मला माहीत सुद्धा नाही. जनरली मला सवय आहे, मी फ्रीजर उघडून चेक करते, पण आज मला वाटलं नसेल कारण नॉर्मली आमच्याकडे असतं, त्यामुळे मग म्हटलं आज नसेल मे बी. बट आता त्याने काढून ठेवलं आणि काहीतरी वेगळाच फ्लेवर दिसतोय. सो दिस इज दाखवते मी तुम्हाला. सो हे ईट क्लब या ऍप वरून मागवलंय त्याने. हे आहे ग्लोबो असा ब्रँड आहे, आईस्क्रीम ऑफ द वर्ल्ड असं लिहिलेलं आहे. तो आय गेस हे चॉकलेट फ्लेवर मध्येच असणार आहे. 341 पॅकिंग तर खूप छान आहे डब्बा. येस, जो हा फ्लेवर आहे ट्रिपल चॉकलेट ओव्हरलोड, तुम्ही बघू शकता. आणि मेकिंग कुठेतरी उडी उडुपी वगैरे दिसते इथे मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे हे मस्त असेल, वेगळं असेल. चला आता आम्ही आईस्क्रीम घेतो आणि खाल्ल्यावर तुम्हाला सांगतो कसं होतं ते. हे आहे आपलं आईस्क्रीम, दादा हे मेल्ट व्हायच्या आधी मी पटकन खाऊन घेते आणि मग तुम्हाला सांगते. ट्विंकल 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 हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. काय दिसतच नाही काय करते ती. नीट कर. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आता कॅमेरा दिसतोय ना, आता काय करायचं नाही. आज अनिकाने पराक्रम केला, पराक्रम खूप मोठी गोष्ट, नवीन गोष्ट काहीतरी केले. आणि मी नेहमी हे बोलत असते की सगळ्यांना वाटतं आणि का खूप शांत आहे आणि का मस्ती नाही करत असं अजिबात नाही आहे. आणि मुली मस्ती करत नाहीत ही गोष्ट तर अजिबात खरी नाही आहे, मुली खूप मस्ती करतात. आम्ही बघतो अनेकाला आणि का किती मस्ती करतात, हे सगळं तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ती शांत असते. आणि जनरली दिवसभर आम्ही घरी नसतो, ती तिच्या आजीबरोबर असते फक्त, त्यामुळे असं वाटत असेल. बट ती खूप मस्ती करते. माझा तो विचार आहे की एक दिवस मी फक्त ती किती मस्ती करते हे जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन, त्याच्यामुळे तुम्हाला हे समजेल की मुली शांत असत असं अजिबात नाही आहे. आज मॅडम बेडवरती चढलेल्या आणि बेडवरून खाली तिने उडी मारली. म्हणजे विचार केला, तिला अजिबात भीती वाटत नाही. आम्ही इतके ओरडतोय नको मारू नको मारू नको, आम्हाला वाटलं ती नाही मारणार, कारण की एकदा दोनदा तिने ट्राय केलं पण तेव्हा कोणतरी बाजूला बसलेलं होतं, त्यांचा हात पकडून तिने ट्राय केलं, त्यामुळे ती एकटी उडी मारली असं आम्हाला माहिती नव्हतं, वाटलं पण नव्हतं. आणि आम्ही फक्त आम्हाला वाटलं की ठीक आहे ती फक्त ऍक्टिंग करेल आणि गप्प बसेल मागे बघून, बट तिने ऍक्च्युअलमध्ये उडी मारली खाली.
आणि आम्हाला भीती वाटली पण तिला काहीच नाही वाटलं. ती तरी सुद्धा उठून खेळते व्यवस्थित. आता म्हणजे तिला आम्ही तिला अजिबात सोडू शकत नाही इकडे, तर अजिबातच सोडू शकत नाही बेडच्या इथे. तर काय ज्यांच्याकडे लहान मुलं असतील ते रिलेट करू शकतात की मुलं मस्ती करत असतील तर त्यांना कसं हँडल करतो आपण. ते मस्त आईस्क्रीम खाल्लेलं आहे. आईस्क्रीम बद्दल सांगायचं झालं तर चॉकलेट फ्लेवर आहे आणि चोको चिप जरा खूप जास्तच आहे. म्हणजे चॉकलेट ओव्हरलोडेड आहे तसं ते म्हणतात ना, तर तेच आहे ते. पण खूपच जास्त चोको चिप्स आहेत. तर माझं आणि भूषणचं असं आहे की आम्हाला आईस्क्रीममध्ये जे काही असतं छोटं मोठं, म्हणजे लाईक ड्रायफ्रुट्स पण असतात किंवा कधी कधी फ्रूट पल्प्स असतात, बट आम्हाला तसं खूप जास्त नाही आवडत. लाईक प्रत्येक घासाला ते आलं नाही पाहिजे. क्वचितमध्ये थोडंफार आलं आता खेळतं काय वाटत नाही. तर आम्ही नॅचरल्सचा जो फ्लेवर ट्राय केला चोको चिप्सचा तो छान आहे. त्याच्यामध्ये एकदमही असं नाही, त्यामुळे काही वाटत नाही खायला. पण ह्याच्यात असं आहे की खूपच आहे तो व्हाईट आणि ब्राऊन दोन्ही, म्हणजे व्हाईट चॉकलेटचे आणि आपले नॉर्मल चॉकलेट दोन्ही आहेत भरपूर. तर त्यामुळे थोडंसं चॉकलेट थोडीशी कडवट टेस्ट येते. मला ऍक्च्युली पर्सनली चॉकलेट फ्लेवर अजिबात आवडत नाही. मी नाही प्रेफर करत कारण मला ते थोडंसं कडूच लागतं. त्यातल्या त्यात फक्त मी चोको आपण जेव्हा कॉर्नेट वगैरे खातो त्याच्यामध्ये जर चॉकलेट फ्लेवर्स असतील ना तर ते आवडतात. आणि ज्या त्या दिवशी जे नॅचरल्सचं खाल्लं चोको चिप्स ते खरंच खूप छान वाटलं. बाकी इवन मी ते मादागास्कर वगैरे पण ट्राय केलं बट मला खरं अजिबात आवडलं नाही कारण ते खूपच कडूकडू लागतं सगळं. सो इट्स ओके, बट काहीतरी चांगली डील मिळाली असेल त्याला म्हणून त्याने मागवलं असणार. त्या बाबतीत भूषण हुशार आहे, बरोबर तो सगळीकडे डील्स वगैरे शोधत असतो. आणि आजकाल आमचं आईस्क्रीम खाणं तर खूपच होत आहे असं वाटतंय कारण गेल्या एक दोन वर्षामध्ये कोविडमुळे आम्ही आईस्क्रीम पण अवॉइड करायचो. आपण सगळेच अवॉइड करायचो कारण आईस्क्रीममुळे थोडं जरी खाल्लं की सर्दी खोकला झाला की सगळ्यांना तेच वाटायचं की आपण डॉक्टरकडे गेलो तसं आपल्याला तेच वाटेल. आणि भीती सगळ्यांनाच होती, त्यामुळे कोणीच खायला विचारच नव्हता करत. मला तर आठवतं मी प्रेग्नन्सीच्या वेळेला तर मँगोज पण अवॉइड करायची कारण हे लोक मला म्हणायचे तू मँगो खाल्ले की तुला सर्दी होते आणि मग तुला शिंका येतात आणि मग तू तिकडे गेलीस आणि तू शिंकायला लागलीस तर त्यांना काहीतरी वेगळं वाटेल. सो म्हणून तेव्हा मी ते पण अवॉइड केलं. तर आता आम्ही ह्यावर्षी खूपच आईस्क्रीम खातो असं वाटतं गरमी. आणि ह्यावर्षी खूपच जास्त गरम होत आहे. जनरली आधी एवढं वाटायचं नाही पण आता खूप वाटतं. सो चला आजचा हा छोटासा दिवस आणि छोटासा व्हिडिओ आपण इथे संपवूया. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ट्राय तर करत असतो आम्ही वेगवेगळा कॉन्टेंट घेऊन यायचा. तुमचं काही सजेशन असतील तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करता तर प्लीज कमेंटसुद्धा करा, त्यामुळे आम्हाला कळेल तरी की तुम्ही आमचे व्हिडिओज बघता तुम्हाला आवडतात की नाही ते. सो आता आपण भेटू. आता खूप अजून तरी तुम्हाला बोलून नाही बोर नाही करत. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.